धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर धारावी अदाणींना विकली जात असल्याचा आरोप करत तिजोरीतून मोदी आणि अदाणींचा फोटो काढत एक है तो सेफ है चा नारा अदाणींसाठी दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी हे आरोप केले, तर भाजपनं पत्रकार परिषद घेत काँग्रेसनं कसं अदाणींना मोठं केलं आणि रॉबर्ट वाड्रा आणि अदाणींचे फोटो दाखवत काँग्रेसचा खरा चेहरा पहा असा आरोप भाजप नेते विनोद तावडेंनी केला. त्याचबरोबर एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असा टोलाही तावडेंनी यावेळी लगावलाय. ये इसमें एक है तो सेफ है, ये नरेंद्र मोदी जी की महाराष्ट्र सरकार की स्ट्रेटजी है, हम आपको ये दिखाना चाह रहे हैं. मुश्किल खुलता है ये पकड़िए, ये देखिए एक है तो सेफ है, देख लीजिए. और ये स्ट्रैटेजी का लक्ष्य है, देखिए एक है तो सेफ है, धारावी का मैप है, ये भी दिखा दीजिए, दूसरा पोस्टर दीजिए. ये एक लाख करोड़ रुपए का धंधा चल रहा है. ये आप देखिए हमारे प्रधानमंत्री जी और अदानी जी एक साथ खड़े हैं, एक हैं तो सेफ हैं, और ये लक्ष्य है. तो उन्होंने अपना नारा दिया है, हम उनका थोड़ा नारे को आपको समझाना चाहते थे. तो आम्ही सुद्धा या फोटोच्या माध्यमातून कसं अडाणी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे, म्हणजे अडाणीची खरी ग्रोथ 2014 आधी झाली. सगळ्यात पहिल्यांदा चिमणभाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला 10 पैसे स्क्वेअर मीटरवर. ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली, की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला, आयएमआयजी दिल्या त्याच्यामध्ये. अदानींचा सगळ्यात जास्त जो विकास झाला तो काँग्रेसच्या काळात देशात विदेशात. खरं म्हणजे एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है.